नियमांची पायमल्ली करत उसाची धोकादायकरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार का या प्रश्नावरती शिक्रापूरमध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. विधानसभेची निवडणूक आटोपताच या वर्षी गळती हंगामाला आता दमदार सुरुवात झाली आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर तळेगाव डमडेरे ऊस पट्ट्यातील प्रत्येक रस्त्यावर ऊस वाहतूक वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र बहुसंख्य वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने ही वाहतूक जीवघेणी ठरू शकते. याकडे पोलीस प्रशासन, प्रशासकीय यंत्रणा डोळे झाक करत असल्याने अपघाताला देखील निमंत्रण दिले. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने इतर वाहन चालकांना देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पुणे नगर महामार्गावर वाहतूक कोंडी देखील होताना दिसत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी उसाने भरलेले ट्रॅक्टर रिफ्लेक्टर नसल्यामुळे दिसत नाही. तसेच अनेक ट्रॅक्टर चालक हे देखील शिकाऊ असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळते. ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर देखील पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने कारखानदार ऊस वाहतूकदार यांच्यावर निर्माण असल्याचे चित्र समोर येते. या ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना संबंधितांनी तंबी देऊन पोलीस प्रशासनाकडून कारवाई करून घेणे अपेक्षित. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, शिरूर, पुणे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.